शारीरिक जखम तर झालेली नाही पण गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी मला खरा अर्थाने जखमी केलेलं आहे आणि हे सगळे घाव मी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी सोसलेले मी त्याबद्दल काही बोलणार नाही जे काय ज्याचा काही निष्कर्ष काढायचा तो ज्यानं त्यानं काढावा मी जातीयवादी आहे का मी स्वार्थी आहे का मी भ्रष्टाचारी आहे का मी बाहेर आणखीन काय काय आहे का चरित्र संपन्न आहे का कसं आहे याचा निष्कर्ष ज्यानं त्यानं काढावा त्याचं समीक्षण तुम्ही करावं मी काही करणार नाही कारण माझं आयुष्य हे एक खुलं पुस्तक आहे आणि ते कुणालाही वाचायचं असेल तर ते कधीही वाचून वाचायला द्यायला मी तयार आहे बंधनो या ऊस परिषदेच्या निमित्तानं आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या परिषदेकडे आहे आणि इथं जो निर्णय होणार आहे तो महाराष्ट्राला लागू होणार आहे कुणाला आवडो न आवडो हे वस्तुस्थिती आहे भाऊ हळू तुमची भीती वाटायला लागली भाऊ जरा मागे सांगितलं दोन दिवसापूर्वी सुद्धा एका वृत्तपत्रातून मुलाखतीत सांगितलेलं होतं जरा मागे बोलतो या ऊस परिषदेकडे अनेक साखर कारखानदारांचे सुद्धा कान आहेत जरा मेकअप करतो एवढं सांगितलेलं होतं की बसलास का जरा लांब होतो साखर कारखानदारांनी स्वतःहून काही प्रस्ताव ठेवावा शेतकऱ्यांच्या समोर अनेकदा घेऊ काय आम्ही सगळे शेतकरी त्याचा विचार करू आणि योग्य वाटलं तर त्याचं आम्ही स्वागत सुद्धा करू इथं श्रेयवाद करण्याचं काही कारण अजून बघायला आम्ही म्हणतोय तेच करू असं म्हणायचं काही कारण नाही दोन दिवसाच्या या निर्माण कारखानदारांनी प्रस्ताव ठेवला असता तर जरूर आम्ही त्याचा विचार केला असता आणि मग सगळ्यांनी म्हणून ठरवलं असतं की याचा हा प्रस्ताव आपण स्वीकारायचा का आकर्षक प्रस्ताव असून आपण स्वीकारला असता गाडी नाही गाडी चंद्रकांत दादा म्हणाले की यात ठरवायचं काय पण ठरवायचं काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग गेल्या वर्षाचं आंदोलन मीच मिटवलं असं श्रेय का घेतलं गेल्या वर्षी मी हस्तक्षेप केला मी दोन्ही घटकांना एकत्रित केलं शेतकरी नेत्यांना बोलावलं कारखानदारांना बोलावलं मी मध्यस्थी केली आणि उसाचा प्रश्न चिघळून दिला ना याचं क्रेडिट तुम्ही का घेतलं आणि या वर्षी सुद्धा तुम्हाला नसेल मिटवायचं तर राहू दे काही फरक पडत नाही आम्ही बघून घेतो शेवटी ऊस आमच्या शिवारात आहे त्याचे पैसे किती घ्यायचं हे आम्ही ठरवणार आहे आणि ज्यांना ऊस द्यायचा त्यांनी ठरवायचं ते आपल्याला कितीला परवडतंय तुमच्या परस्पर सुद्धा बसून आम्ही आमचं ठरवू शकतोय आम्हाला साधा ज्यादा शहाणपणा कोणी शिकवायची काही गरज नाही फक्त कारखानदारांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे तुम्ही सरकारच्या पदरात लपवून जर का शेतकऱ्याला फसवायचा प्रयत्न कराल तर मी काय बोलत नाही नजर
टाकेल तिथपर्यंत महासागर आहे, शेतकऱ्यांचा महासागर आहे इथं, ते सरोगे तुमचं काय करायचं ते बुडका बुडक इथं येणारा माणूस काय मिळणार नाही, शो करताना यायला काय मिळणार नाही, त्याला माहिती आहे इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते, एक शक्ती मिळते, एक आत्मविश्वास मिळतो, म्हणून या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येनं येतात आणि त्यांना याची सुद्धा खात्री आहे इथं आल्यानंतर विश्वासघात होत नाही याची सुद्धा खात्री या लोकांना आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं येतात. प्रसार माध्यमाने स्वाभिमानी गेल्या 2-3 वर्षामध्ये थंड होती असं म्हणत होतो आम्ही, परंतु आम्ही थंड कुठं आहे, आम्ही थंड नव्हतो, कारण आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा, आमची सत्ता आल्यानंतर सुद्धा पुण्याचं साखर आयुक्त कार्यालय आमच्या शेतकऱ्यांनी फोडलं होतं, विसरू नका. एटीएम विधान भवनाच्या दारामध्ये कांदा आणि तूर आम्हीच फेकलेली होती एटीएम, आणि गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्राचा क्राईम रेट तपासून बघा, आंदोलनातले सर्वाधिक केसेस स्वाभिमानीच्याच कार्यकर्त्यांच्यावर आजही सगळ्यात जास्त आहेत. थंड आम्ही नाही, आम्ही जिथं जिथं सरकार चुकतं तिथं तिथं सरकारच्या विरोधामध्ये ठामपणानं उभा राहिलो. हे सरकार निवडून आणण्यामध्ये आमचा हात होता, म्हणून काही वेळा अधिकारवाणीने आम्हाला आम्ही सांगितलं की हे आम्हाला करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत केलेली होती आणि ते करवून घेतलं. मी बघतो पुढे ओळखले कुठे तू, आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की हे भामटे निघाले त्यावेळी ऑफिस महात्मा फुल्यांची माफी मागून पुण्याच्या फुलेवाड्यामध्ये जाऊन त्यांची माफी मागितली. या लोकांना मतं द्या, आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांच्या समोर बोललो, त्यांना विनंती केली आणि कधी नव्हे ती एवढे महाराष्ट्रामध्ये एकतर्फी निवडणूक झाली, 48 पैकी 42 खासदार एनडीएचे निवडून आणले, स्पीकर खाली ते केवळ आणि केवळ शेतकऱ्यांनी निवडून आणले, शेतकऱ्यांच्या मध्ये हा बदल घडवण्यामध्ये एकच कारण होत ते म्हणजे आमचे जे काही पंतप्रधान पदाचे उमेदवार होते आदरणीय नरेंद्र मोदी यांनी या देशातल्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलेलं होतं, ते आमच्या सांगण्यावरून दिलेलं होतं आणि ते आश्वासन होत आम्ही जर का सत्तेवर आलो, एनडीए सत्तेवर आली तर आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून देऊ, म्हणजे मग शेतकऱ्याला कुणाच्या दारामध्ये जाऊन भीक मागण्याची वेळ येणार नाही, हे आश्वासन दिलेलं होतं. मिर्जेला मोदींनी जे भाषण केलं आहे त्याची क्लिप आजही माझ्याकडे आहे, ते कुणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर पाठवायला तयार आहे. मी स्वतः 15 दिवसापूर्वी योगेंद्र यादव आणि मी आम्ही पंतप्रधानांना मुद्दा म्हणून पाठवलेलं होतं, पण त्यांनी लगेच ती डिलीट करून टाकली त्यांचंच भाषण. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ते आश्वासन पूर्ण करण्याची वाट आम्ही बघत राहिलो. आश्वासन पूर्ण होत नव्हतं, लोकसभेमध्ये वारंवार आठवण करत राहिलो, पत्रव्यवहार करत राहिलो, एक अशासकीय ठराव मी स्वतः मांडला, त्याच्यावर 58 खासदारांची भाषणं झाली, पण तिथं सुद्धा सरकारनं तातुरमात्र उत्तर देऊन तो ठराव गुंडाळला आणि तो ठराव मताला टाकल्यानंतर माझं एकट्याचंच मत त्याला पटलं. माझे काही सहकारी सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये सरकारनं सांगितलं की हे आम्हाला अशक्य आहे,
मला अनेक जण भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात की तुम्ही मोदीजींच्यावर टीका करू नका, आम्हाला यातना होतात. मी त्यांना विचारतो की विश्वासघाताच्या आम्हाला किती यातना होत असतील. गेल्या चार महिन्यामध्ये 191 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या विधवांना किती यातना होत असतील, त्यांच्या पोरांना किती यातना होत असतील, त्यांच्या नातेवाईकांना किती यातना होत असतील. काय दोष होता या लोकांचा? चांगले दिवस येतील, आजचे दिवस येतील म्हणून मोठ्या विश्वासानं तुमच्याकडे देशाची सूत्र दिली. हे आश्वासन आम्हाला ज्यांनी दिलं होते की 13 वर्ष एका राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याचा दावा होता की मी गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर गुजरातनं शेतीमध्ये प्रचंड अशी प्रगती केली आहे. आम्हाला वाटलं देशाची सुद्धा शेती क्षेत्रामध्ये अशीच प्रगती होईल आणि म्हणून मोठ्या विश्वासानं आम्ही त्यांच्यावर त्यांच्याकडे सूत्र देशाची दिली. या विश्वासाला ज्यावेळी तडा गेला त्यावेळी आम्हा शेतकऱ्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील. मोदी साहेब, ज्यावेळी तुम्ही एका समारंभामध्ये 16 लाख रुपये किमतीचा सूट घालून निर्मत होता, त्याचवेळी मला आठवला माझ्या हिंगोली जिल्ह्यातला एक शेतकरी मुलीचं लग्न ठरलेलं असताना मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करायला पाहुण्यांच्या बरोबर जायचं होतं, 13,000 रुपये जमा करू शकला नाही म्हणून ज्या दिवशी जर बस्ता खरेदीला जायचं होतं त्या दिवशी आदल्या दिवशी त्या गळफास लावून आत्महत्या केली, त्यावेळी आम्हा शेतकऱ्यांना काय वाटलं असेल? अरे ज्या देशाचा शेतकरी 13,000 रुपयाचा बस्ता खरेदी करायला पैसा नाही म्हणून आत्महत्या करतोय, त्या देशाचा पंतप्रधान 16 लाख रुपयाचा सूट घालून मिळवतोय, तो देश हा शेतीप्रधान देश आहे. जगभर मिळत असाल पण जगभर हे सांगणार मी बी येतो. अरे एक साधी म्हैस विकत घ्यायची म्हटली तरी सुद्धा 1 लाख रुपये चांगली म्हशीची किंमत आहे आणि 13,000 रुपयासाठी माणूस मरायला लागलेला आहे. अरे जनावर एवढी तरी किंमत आम्हाला द्या. तुमच्या राज्यामध्ये रेल्वे पुलावर चेंगरा चिंगरी करून मरणाऱ्यांना 5 लाख रुपये मिळतात पण अज्ञानातून औषध फवारणी करून विषबाधेमुळे मरणाऱ्यांना फक्त 2 लाख मिळतात. अरे आम्ही माणूस आहोत, माणसासारखं आम्हाला जगू द्या, गुलामासारखं वागू नका, एवढी माफक अपेक्षा आमची होती आणि म्हणून आधीच्या राजवटीत आम्हाला न्याय मिळत नव्हता म्हणून मोठ्या विश्वासानं आम्ही तुमच्या बरोबर आलो. हा विश्वास आम्हाला दिला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा आमचा आम्हाला तुम्ही विश्वास दिला आणि वर उठायचं सुटायचं ऊसवाले पाण्याचा प्रचंड वापर करतात. आता ठिबक सिंचन वापरा म्हणून सांगायचं, ठिबक सिंचनचं धोरण तुम्हाला मी सांगतो. ठिबक सिंचनसाठी एकरी 50,000 रुपये खर्च येतो, त्यांनी 13,000 रुपये अनुदान जाहीर केला पण त्या ठिबक सिंचन संचावर 9,000 रुपयाचा जीएसटी सरकार जमा होणार. म्हणजे अनुदान किती मिळालं आपल्याला? मग द्यायचं 13,000 रुपये काढून घ्यायचे 9,000 आणि मोर काय धरू का मोर ड्रॉप मोर क्रॉप वन ड्रॉप मोर क्रॉप कुठं थेंब टाकायचं ते? अरे हे तुमचं धोरण मला वाटतं की या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची वाहतूक करणारे सुद्धा आलेले असतील, तिथं आले असतील, काय काय ठरतंय बघायला. त्यांना मी सांगतो की या राज्यामध्ये 4 चाकी ट्रॉली खरेदी केल्यानंतर त्याला 28% जीएसटी बसतो. 28% म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1 4-चाकी ट्रॉली खरेदी केली तर त्याला तुम्हाला 93,000 रुपयाचा जीएसटी भरावा लागेल. 93,000 रुपये ट्रॉलीचं उत्पादन कोण करतो?
एखादा छोटा लघु उद्योजक याला अखेरच काय लागते बिल्डिंग करायला आलं की ट्रॉली बनवायला येते. छोटा उद्योजक ट्रॉलीची बांधणी करतो, शेतकरी ट्रॉली खरेदी करतो, त्याला जीएसटी 28% आणि आता 12% केले माझ्या माहितीप्रमाणे. पण आधी सुरुवातीला मर्सिडीज कारला फक्त 6% जीएसटी होती. मर्सिडीज कार कोणाची? मल्टीनॅशनल कंपनीची. कमीत कमी मर्सिडीजची किंमत 50 लाखापेक्षा जास्त आहे. खरेदी करणार कोण? पैसेवाले. त्याला 6% जीएसटी, 3%. हॉटेलला जीएसटी 6%, ठिबकसिंचनला जीएसटी 18%. काय महत्वाचं आहे? ठिबक सिंचन काय सोन मोदीला गळ्यात घालायला पाहिजे हे धोरण. आणि मग एवढंच नव्हे तर आमच्या साखर कारखान्यामध्ये जो शेविंग बगास असतो राहू दे आजच्या दिवसदार. आणि एकूणच बगास आमच्याकडे आहे, जळण आमच्याकडे आहे, म्हणून वीज निर्मिती झाली, एक्सपोजर नसेल केलं. मग काउन पाठवलं आणि ती वीज स्वतःच्याच कारखान्याला जर कारखान्याने वापरली तर त्याला सुद्धा वर याने काय लावला? जीएसटी. हा सर्व्हिस टॅक्स. त्या सर्व्हिस टॅक्स मला वाटतंय ते सुद्धा किती आहे? 1 मिनिटला 1.25 रुपये काहीतरी सर्व्हिस टॅक्स लावला. स्वतःचीच वीज स्वतः तयार करून वापरली तरी आपल्या पैसे. अरे याला धोरण म्हणतात. हॅलो. अरे अशा प्रकारची तुम्ही धोरण राबवून फक्त भाषण करून लोकांना गुदगुल्या करून करून मारायला लागला. आणि म्हणून तुमच्या सत्तेला लात मारून तुमच्या विरोधात आम्ही ठामपणाने उभा राहिलोय. त्याचा आम्हाला आम्ही जीवनात पश्चाताप होत नाही. म्हणून महात्मा गांधी ज्योतिबा फुलेंची माफी मागितली. या पापाला मी जबाबदार आहे. आणि आणि म्हणून प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून भर मे महिन्यामध्ये दुपारी 22 मे ते 30 मे डोक्यावर तळपता सूर्य आणि खाली तापलेली जमीन अशा अवस्थेमध्ये चालत चालत आम्ही मुंबई गाठली आत्मक्लेश करण्यासाठी. ज्या आमच्या चुका झाल्या त्याचा प्रायश्चित्त घेण्यासाठी आम्ही हा आत्मक्लेश केला. आणि मग आम्ही ठरवलं की याच्या विरोधात रडायचं नाही, आता लढायचं. आणि म्हणून लढायला उभा राहिला. शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाल्याशिवाय ही लढाई संपणार नाही. त्याच्या समोरच बसलो त्याच्या. आणि ह्या लढाईला टोक आणण्याचं काम आमचे साथी व्हीएम सिंग, योगेंद्र यादव, आपल्या कोल्हापूरच्या मोर्चाला आलेले रामपाल जाट, त्याचबरोबर गेल्या वर्षी आपल्या ऊस परिषदेला आलेले चंद्रशेखर, दुसरे त्यांचे शेतकरी नेते पुटनाया, अशा देशभरातले सगळे शेतकरी नेते एकत्रित करून आता म्हटलं एका कोपऱ्यामध्ये लढाई करून चालणार नाही, देश पातळीवर ही लढाई द्यावी लागेल. देश पातळीवरची लढाई पुकारली आणि ही लढाई अजूनही संपलेली नाही. तो पर्यंत संपणार नाही जोपर्यंत खासगी सावकारासहित संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. त्यांचं आम्ही बघितलं की मामा बसा की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना बघितली. लगेच बसा म्हणजे या हिरव्या यादीत ग्रीन यादीमध्ये किती लोकांची नाव आली? 3 आहे का? कोण? एक भाग्यवान नाव आलेला. सत्कार एखादा तरी भाग्यवान भाऊ सध्या सध्या ग्रीन यादी आपल्यासाठी नाही. आणि यात गडबड होऊ नये म्हणून आम्ही हायटेक तंत्रज्ञान वापरतोय, अद्ययावत तंत्रज्ञान वापरतोय, ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. आणि म्हणून एका एका आधार कार्डावर 50-50 लोकांनी अर्ज केला. हे हायटेक तंत्रज्ञान काय तुमचं? 50 शेतकऱ्यांचा एकच आधार कार्ड नंबर कसा? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन
आमच्या जाणता राजाला राजाच्या नावानं अरे योजना जी आणली ती असली योजना सन्मान योजना ही सन्मान योजना आमचा अपमान करायला लागलाय तुम्ही द्यायचं असेल तर काय द्यायची सांगा आणि त्यातही सांग तुम्हाला त्यांचं धोरण असं आहे यातले 70% बँकांनी द्यायचे आहेत आणि 30% हे देणार आहेत 30% सुद्धा राज्याचा जो विकास आराखडा आहे त्याला विकास कामातले 30% कपात लावले ती रक्कम इकडे वळवली म्हणजे हाय त्याचं चालू आहे अडजस्टमेंट हे असलं धोरण आहे म्हणून देश पातळीवरच्या सगळ्या शेतकऱ्यांना एक करून आपण 20 नोव्हेंबरला दिल्लीला धडक द्यायला जायचं आहे या दिल्लीच्या धडकेमध्ये बरोबर दिल्लीला 7-12 कोरा करायला मग ऊसवाला असो कापूसवाला असो सोयाबीनवाला असो मका असो भुईमुख असो हे सगळ्या पिकाच्या सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या सगळ्या भाषेमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्यासाठी आपण दिल्लीला 20 नोव्हेंबरला निघालेलो आहोत तिकीट काढलंय चांगली गोष्ट आहे कोण आहे आणि तिथं कन्नड बोलणारा शेतकरी असेल मराठी बोलणारा शेतकरी असेल हिंदी बोलणारा असेल गुजराती असेल तमिळी असेल तेलुगू असेल उडिया असेल आसामी असेल बंगाली असेल सगळ्या सगळ्या भाषेतले शेतकरी असतील तिथं सांगायचं आहे की या देशातल्या शेतकऱ्यांना जर फसवला तर याद राखा लोकसंख्येमध्ये निम्म्यापेक्षा जास्त संख्या शेतकऱ्यांच्या गाठ आमच्याशी आहे हे सांगायला त्या ठिकाणी जायचं एवढंच नव्हे भावानो तर मी लोकसभेमध्ये ज्यावेळी हा शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला ज्यावेळी मी एकाकी पडलो म्हणून नोव्हेंबरमध्ये लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत त्या अधिवेशनाच्याच काळामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक समांतर अधिवेशन आम्ही बोलवतोय समांतर संसद किसान संसद या नावानं ते बोलवलंय आणि त्यातलं एक सत्र हे या देशातल्या ज्या महिलांच्या पतींनी आत्महत्या केलेल्या आहेत या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी 543 या विधवा पत्नी एक सत्र चालवतील त्याच्यामध्ये त्या जे ठराव करतील तो ठराव घेऊन जमलेल्या शेतकऱ्यांना घेऊन त्या माझ्या विधवा भगिनींना घेऊन राष्ट्रपतीच्या दारामध्ये जाऊन तो ठराव सांगणार आहे ही संसद खरी नाही तर ही तळागाळातली गावागावातून आलेली संसद खरी आहे आणि या संसदेचा निर्णय हा आहे या संसदेचा निर्णय हा आहे की या देशातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला पाहिजे कारण आमची फसवणूक झालेली आहे सोयाबीनचे भाव का पडले परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात केलं म्हणून आज कांद्याला भाव का नाही पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातून कांदा आयात केला म्हणून गँगबँग करते कालचीच घटना आहे काही अधिकाऱ्यांनी सरकारच्या सांगण्यावर नॉन व्हेजिटेरियन कांदा व्यापाऱ्यांना दमदमी दिली शेतकऱ्यांचा कांदा ज्या दरानं खरेदी केला तर याद राखा दर वाढवायचा नाही अरे म्हणजे बाजारामध्ये मिळणारा दर सुद्धा तुम्ही आम्हाला घेऊन देत नाही आणि ज्यावेळी कांदा उत्पादकाला 50 पैसे मिळत होते त्यावेळी कांदा उत्पादक रडत होता त्यावेळी कुणाला दया आली मला पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राचं सुद्धा काही काही वेळा त्या सरकारचं कौतुक वाटतं कारण गेल्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये एक असा प्रसंग आला अनेकांचं म्हणणं होतं की भारतातून मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटो आयात करा म्हणजे टोमॅटोच्या किमती पडतील त्या सरकारनं सांगितलं भारत आपला शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रूकडून आम्हाला टोमॅटो आणायचं नाही 400 रुपये झाला तरी जाईल ते आमच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे शत्रूला पैसे जाता कामा नाही असं पाकिस्तान सांगतंय आणि आमचं सरकार काय सांगतंय कांदा उत्पादक मातीत गेला तरी चालेल
शत्रूचा फायदा झाला तरी चालेल, पण आम्ही शत्रूकडनं कांदा आणणार आणि हे पाकड्याला धडा शिकवणार होते. असली असला धडा शिकवला तुम्ही अशा पद्धतीची मागणी तुम्ही शेतकऱ्याला देता. जसा कांदा तुम्ही आयात केला, तेल आयात केलं, डाळ आयात केलं म्हणून तुरीला आणि हरभऱ्याला भाव नाही, त्याच पद्धतीनं हे साखर आयात करायला निघालेले होते. परदेशातून साखर आयात करून या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा मातीत घालायचं कार्य सऱ्यांनी केलेलं होतं, पण आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला विरोध केला. आणि त्यांना माहिती आहे की इतर पिकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ऊस उत्पादक हा जागृत आहे, तो अंगावर येईल, तो आता सोडणार नाही. म्हणून फक्त 3 लाख टन साखर आयात झाली, पण तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. आपण असाच गुडखा हातात घेऊन बसलो तर या वर्षी आपल्याला दिवस चांगले आहेत, उसाला चांगला पैसा मिळणार आहे. फक्त यांनी परदेशातून साखर आयात करण्याचं धोरण राबवता कामा आणि याचा इशारा देण्यासाठी म्हणून जरा जरा थांबा तिथं थांबा काय बोलणार. अवघडलं बरोबर आहे, त्याचा दोष वक्त्यांना जातोय माझ्याकडे लक्ष. मी अवघडलेलो होतो. टायमिंग झाले त्यांचं, म्हणून आपल्याला दिल्लीला जायचं आहे. जर या वर्षी परदेशातून साखर आयात झाली नाही तर यावर्षी या देशात फक्त ऊसवाल्याचं चांगलं होणार आहे, लक्षात ठेवा. कारण देशातला साखरेचा शिल्लक साठा संपलेला आहे आणि परतीच्या मान्सूनमुळे झालेलं नुकसान, दक्षिणेमध्ये गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जरी ऊसाचं क्षेत्र वाढलेलं असलं तरी सुद्धा मागचा साखरेचा साठा काहीच नसल्यामुळं या वर्षी आपल्याला अजिबात धोका नाही. 4000 आपली वर्षाची गरज आहे 245 लाख टनाची आणि या वर्षी उत्पादन होणार आहे फक्त 240 लाख टन, म्हणजे आपल्या गरजे एवढी साखर. 5 लाख मागे पुढे आणि आता शिल्लक साठा फक्त 30 लाख टनाचा आहे, तो या महिन्यात संपून जातो. कारण महिन्याला आपल्याला जवळपास 22 लाख टन साखर लागते, म्हणजे ती नसल्याचं माय. म्हणून सरकार लवकर कारखाने चालू करायचा प्रयत्न करत होत. आता साखरेचा भाव वाढवायचा आपल्या हातात आहे, एक 15 दिवस कारखाने बंद पाडा, आपण साखरेचा भाव वाढवू शकतो. आणि म्हणून सरकारला सांगायला जायचं आहे, परदेशातून साखर आयात करायची नाही, या देशातल्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे. स्वतः मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये सांगितलेला होता सगळा 7-12 कोरा करणार आहे. त्याच्याही भाषणाच्या क्लिप आमच्याकडे आहे. पंतप्रधान हा एका राज्याचा नसतो, पूर्ण देशाचा असतो. आणि त्याने वाराणसीचं आश्वासन दिलं काय, जसं आता सगळे शेतकरी सांगतात देशातले की महाराष्ट्रामध्ये तुम्ही उत्पादन करता हमी भाव द्यायला पाहिजे असं म्हटलं, ते आता अंमलबजावणी करा. तसं 7-12 कोरा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. त्या मागणीसाठी आपल्याला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला जायचं म्हणल्यानंतर आता किती गाड्या पाठवू, गाड्या घ्यायच्या, रेल्वे घ्यायची, रेल्वे घ्यायची, सरकार देईल का आपल्याला, आपण सरकारच्या बाजूचा आहे. नवीन रेल्वे घेऊया, तिकीट काढतो नाही, काय करते. नवीन रेल्वे नाही घ्यायची गरज नाही, पण जर का आपल्याला महाराष्ट्राची ताकद दाखवायची असेल तर एक अख्खी रेल्वेचं भाडं भरण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि ते मात्र आपण करायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी रेल्वेचं एक रेल्वे 20 डब्याची कोल्हापूरहून
दिल्लीपर्यंत जायला 32 तास लागतात, 32-33 तास, आणि जाऊन यायला परत तेवढेच लागतात. 18 तारखेला इथनं निघालो, 20 तारखेला सकाळी पोहोचणार, 21 तारखेला संध्याकाळी निघालो, तर 23 ला इथं पोहोचणार. एवढ्यासाठी आम्ही सगळं भाड्याचं चौकशी केली, हॉलची चौकशी केली, ते बरंच लांब गाडी चाललेलं आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यावर एक पर्याय काढला की दिल्लीला येणाऱ्यांना, या मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, कुठली गोष्ट फुकट होत नाही. क्रांती घडवायची असेल तर सुद्धा काही ना काही त्याग करावा लागतो, खिशात हात घालावा लागतो. आतापासून तुम्ही आता मला 2019 निवडणुकीसाठी पैसे द्यावा लागलाय, अजून जरा खिशात हात घालायची तयारी ठेवा. काय गेले कापतकी कशी तर सगळे धन्यवाद. विश्वास कोळी माजी सरपंच दुधगाव यांनी रेल्वेच्या भाड्यासाठी 50,000 रुपये दिलेले आहेत. आणि त्यांनी असं मला सांगितलं, मुंबई आणि पुण्यातनं असे सगळ्या मित्रांच्याकडनं गोळा करून अजून एका बोगीची व्यवस्था करतो, 2 बोगीची. मालगाडी का तुम्ही काळ्या वाजवू नका, तुम्हाला पैसे द्यायचे. काय द्यायचं आहे तर हे पैसे ज्या 543 विधवा न्यायचे आहेत आपल्या दिल्लीला, त्यांच्या खर्चासाठी चाललंय हे सगळं. कारण त्यांना किमान 3 बोग्या तरी द्याव्या लागतील. एका बोगीमध्ये 72 लोक बसतात आणि अगदी जाऊन आरामात स्लीपिंग बर्थ मिळणार तुम्हाला, स्लीपर कोच. त्या पद्धतीनं 72 लोकांचे म्हणजे 542 म्हणजे किती लागतील बघा. आणि त्यांच्या घरातले आत्महत्याग्रस्त महिला भगिनींना आम्ही संघटनेमार्फत वर्गणी काढून सन्मानानं दिल्लीला नेणार आहोत आणि आणणार आहोत. त्यांची तिथं दिल्लीमध्ये राहायची व्यवस्था केली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो विश्वास कुळीना. त्यांनी 50,000 रुपये आपले वैयक्तिकच ना, संघटनेमार्फत नाही, हा वैयक्तिक दिले, त्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीनं तुम्ही 2,500 रुपये जर भरायची तयारी दाखवली तर एक माणसाला जाऊन आणायचं आणि ते तिथं 2 दिवस रेल्वे राहते, त्याचं पण भाडं लावते ते खात, त्याचं सगळ्याचं. म्हणून तुम्हाला अजून 2-3-5-6 रुपये वर कमी पडतात, ते संघटनेचे घालायचे वर्गणीतून. अशा पद्धतीनं जायचं तर एका माणसाच्या पाठीवर 2,500 रुपये खर्च आहे. मला वाटतंय की ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांच्या नोंदणी झालेल्या आहेत, ज्यांनी केलेली नसेल त्यांनी 2 तारखेच्या आत नाव, आधार कार्ड लागतंय, आधार कार्ड किंवा हे ओळखपत्र त्याची जोरा हे द्यायचं आणि 2,500 रुपये जमा करायचे. म्हणजे त्या कारण ते रेल्वे 15 दिवस आधी बुक केली तरच मिळत्या. तेव्हा ही रेल्वे स्वाभिमानी एक्सप्रेस म्हणून दिल्लीला धडक द्यायला कोल्हापुरातून जाणार आहे. ज्यांना यायचं नसेल किंवा काही अडचण असेल, शारीरिक व्याधी असतील, त्यांनी आपल्या वतीनं ज्याची ताकद चालत नाही त्याला पाठवून द्यावं आणि आपली जबाबदारी पूर्ण करावी. पण प्रत्येकाला काही ना काही योगदान द्यावं लागेल. देणार का नाही देणार? 2 तारखेच्या आत द्यायचं देईल. मागा एकदम मागा देणार आहे का? एकदम मागे जितके आहेत काय? तुम्ही सगळे देणार आहे म्हटल्यानंतर आता 2 रेल्वे काढू काय फरक पडणार आहे? शेख साहब हम एक पूरी ट्रेन बुक करने की बात कर रहे हैं और यहाँ के किसान कह रहे हैं
दो ट्रेन कि जो भी पैसा खर्च आएगा वो सब हम देंगे, पर ये 2500 रुपए यहाँ चंदा इकट्ठा करने का तय हुआ है और हम एक ट्रेन लेकर दिल्ली 20 तारीख को सुबह आ रहे हैं, आप स्वागत करिए। और साथ ही साथ हमारे जो दुर्भाग्य दो किसान जो किसान आत्महत्या किया है जिन्होंने, उनके विधवाओं को भी लेकर हम आ रहे हैं, उनके लिए भी हम चंदा इकट्ठा कर रहे हैं, उनको भी लेके आएंगे। और आपका जो सपना है किसानों का संसद बनाने का और किसान संसद में जो रेजोल्यूशन आपको पास करवाना है वो आप अवश्य करिए, पूरा महाराष्ट्र आपके साथ है, आपके पीछे है, हा विश्वास तुमच्या वतीने मी बंधुनो या ठिकाणी मगाशीच मी सांगितलंय त्या पद्धतीनं आपल्याला दोन बाजून लढाई करायची आहे, एका बाजूला ही राज्यातली लढाई सध्या आपल्या समोर आहे ती ऊस दराची आणि त्यानंतरची लढाई आहे ती 7-12 कोरा आणि पुन्हा पुन्हा सरकारकडे भीक मागायला लागू नये म्हणून स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन करताच्या दीडपट हमीभावाची लढाई, या लढाया मजबूत होण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून काही आपल्याला ठराव सुद्धा याद करायचे आहे। त्यातला पहिला ठराव मी आज तुमच्या समोर मांडतो, या देशातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करून संपूर्णपणे कर्जमुक्त करण्यात यावे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी जे आश्वासन दिले होतं त्या आश्वासनाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव देण्याचं वचन पूर्ण करावं असा ठराव या परिषदेमध्ये करण्यात येत आहे, मंजूर। दुसरा ठराव मी करतोय, ज्या साखर कारखान्यांनी शासनानं वारंवार आदेश देऊनही 2016-17 FRP दिलेली नाही, त्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळांना फौजदारी गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकावा। अत्यंत महत्वाचा ठराव मी तुमच्या समोर करतोय, आतापर्यंत साखर उद्योगाला बऱ्यापैकी आम्ही शिस्त लावलेली आहे, गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा अंतिम भाव काही कारखान्यांनी जाहीर केलेला आहे पण तो आम्हाला मान्य नाही, कारण आमचे पैसे त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडून घेणे निघतात, कारण श्री रंगराजन यांच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या साखर कारखान्यांच्याकडे उपपदार्थाची निर्मिती होते त्यांना 75% हिस्सा एकूण उत्पन्नातील शेतकऱ्याला द्यायचा आहे आणि 25% हिस्सा आपल्याकडे ठेवायचा आहे। आता त्यांनी जो काही हिशेब दिलेला आहे त्याच्यामध्ये घोटाळा आहे, गोळ आहे, हा हिशेब तपासण्याची जबाबदारी ऊस दर नियंत्रण समितीची आहे ज्याचा सदस्य मी स्वतः आहे, तुमचा प्रतिनिधी म्हणून तिथं बसलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये जी मीटिंग झाली त्या बैठकीमध्ये 25 कारखान्यांनी हिशेबच दिलेला नव्हता आणि ज्यांनी हिशेब दिलेला होता त्यांनी अर्धवट हिशेब दिलेला होता, तो हिशेब असा होता। आता नव्या नियमानुसार मार्च 31 ते 31 मार्च 2017 या काळामध्ये जेवढी साखर विकलेली आहे किंवा साखर कारखान्यातून जे काही उत्पादनाची विक्री झालेली आहे त्यातील 75% हिस्सा आमचा शेतकऱ्यांचा आहे आणि जी साखर शिल्लक आहे
त्याचं मूल्यांकन करत असताना अनेक कारखान्याने त्यात गडबडी केलेल्या आहेत. अरे इकडे आहे ड्रोन थोडासा. एका कारखान्यानं इकडे लाईव्ह बघू दे जरा त्यात. साखरेचं शिल्लक साखरेचं मूल्यांकन फक्त 2400 रुपये केलेलं आहे आणि काही कारखान्यांनी शिल्लक साखरेचं मूल्यांकन हे 3800 रुपये केलेलं आहे. 3800 रुपये केलंय त्यांनी बँकांना फसवण्यासाठी केलंय कारण एक्साइज वजा जाता एवढा दर नव्हता म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलंय आणि ज्यांनी 2400 रुपये केले त्यांनी सुद्धा खोट केलंय कारण त्यांना शेतकऱ्यांना फसवायचं आहे. ऊस दर नियंत्रण समितीमध्ये असा निर्णय झालेला आहे 31 मार्चला साखर कारखान्याकडे जी साखर होती फक्त स्टॉक साखर आयुक्तांनी घ्यावा मूल्यांकन कारखान्याचं मान्य करू नये. त्या काळामध्ये राज्य सहकारी बँक साखरेच्या पोत्यावर कर्ज देत असताना जे मूल्यांकन मांडते ते मूल्यांकन करून त्याच्यावरून अंतिम भाव ठरवावा हा निर्णय झालेला आहे. ज्यांनी 2400 रुपये मूल्यांकन धरून शेतकऱ्यांना अंतिम भाव कमी दिलेला आहे त्यांना ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत आणि ही ऊस दर नियंत्रण समितीची अंतिम दुसरी शेवटची मीटिंग अंतिम दर ठरवणारी पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. त्यामुळे तुमचा हा आत्ता जाहीर केलेला दर आम्हाला मान्य नाही. साखर कारखाने सांगतील त्या पद्धतीनं तोडणी वाहतुकीची वजा होणार नाही तर ऊस दर नियंत्रण समितीनं जे निकष लावून दिलेले आहेत त्याला वाहतुकीचा दर असा असेल ज्या जिल्ह्यात कारखाना असेल त्या जिल्ह्यातला जिल्हाधिकारी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्यासाठी तांदूळ वाहतुकीसाठी किंवा इतर वाहतुकीसाठी जो भाड्याचा भाव लावतो तोच भाड्याचा भाव असेल दर भाडा आणि 25 किलोमीटर 50 किलोमीटर अशा टप्प्यामध्ये 25 किलोमीटरच्या आत ज्यांचा ऊस असेल त्यांचा वाहतुकीचा दर वेगळा असेल. कारखान्यापासून 50 किलोमीटरच्या आत जे असतील त्यांचा वाहतुकीचा वेगळा दर असेल आणि पाहुण्याचा दर ऊस आणण्यासाठी 500 ते 600 किलोमीटरवरनं ज्यांनी ऊस आणलाय त्यांचा दर वेगळा असेल तो त्यांच्या ऊसाचा व्यापारपेठून वजा करावा हा निर्णय झाला. त्यामुळं कारखान्याच्या 25 किलोमीटरच्या त्रिज्येच्या आत जे विशेषतः जे सभासद असतील त्यांचा अंतिम भाव वेगळा असणार आहे लक्षात ठेवा आणि असे निकष आम्ही लावलेले आहेत. पण मी गेल्या वर्षापासून बघितलंय गेल्या काही वर्षामध्ये आता त्यांनी रिकव्हरी आणि काटा मारायला चालू केलेला आहे. बरोबर आहे रिकव्हरी आणि काटा मारायचे उद्योग आता सुरू झालेले आहेत. एफआरपी मागताय का थांबा मग काटा मारतो रिकव्हरी मारतो. मग ह्या चोऱ्या कशा पकडायच्या ह्या चोऱ्या पकडण्यासाठी आता आम्ही एक पहिल्यांदा साखर आयुक्ताला सांगितलं की महिन्या महिन्याला दररोजच्या दररोज जर साखर विकते तर खुशाल विकून देत काय दरानं साखर विकली त्याचं वेबसाईटवर माहिती टाकायची नेटवर माहिती टाकायची दर टाकायचा. गेल्या वर्षी त्याची अंमलबजावणी झाली नाही. साखर आयुक्तांनी एक मला वाटतं वेबसाईट तयार केलेली होती त्याला 40 लाख रुपये खर्च केला पण ती वेबसाईट चालू नाही. म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे. काय नाव त्याचं mahasugar.com. 1 रुपया सुद्धा फी न घेता तुमचं 40 लाख रुपये खर्च करून काय झालं नाही. आम्ही 1 रुपया तुम्हाला खर्चून देत नाही. तुमची ज्या ज्या वेळी ती साखर विकता ती आमच्या mahasugar.com वर टाका कारण गोडाऊन जरी तुमचं असलं तर साखर तुमच्या बापाची नाही 75% हिस्सा आमचा आहे. त्यामुळे आम्हाला कळलं पाहिजे साखर किती दराला विकली कारण त्यातली वाटणी किती 4 ने त्यांचं 12 ने आपलं. त्यामुळे आम्हाला अधिक कळायला पाहिजे साखर केवढ्याला विकली गेली. जर काटा मारला
तर काटा मारल्यानंतर जी ज्यादा उत्पन्न झालेली साखर असते ती बिन शिक्क्यानं रात्रीतनं बाहेर काढली जाते. त्या पोत्यावर शिक्का मारला जात नाही, ती अशीच काट्यावर बाहेर काढली जाते. आणि या चोरीचा शोध घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मागणी करतो की प्रत्येक खासगी असो की सहकारी साखर कारखाना असो, त्या साखर कारखान्याच्या गेटवर, त्या साखर कारखान्याच्या गोडाऊनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. म्हणजे चोरून जाणारा ट्रक आम्हाला आपोआप दिसेल. आणि जर एखाद्या ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याला शंका आली, कारण त्याचा हिस्सा 75% आहे त्या साखरेमध्ये, आणि त्याला मागणी केली, तर त्या सीसीटीव्हीचं फुटेज त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे चोर पुराव्यानिशी सापडेल, काटा कसा मारतो, रिकवरी कसा मारतो. आणि सगळे महाराष्ट्रातले साखर कारखान्याचे गोडाऊन हे ऑनलाईन झाले पाहिजेत, आणि काटे सुद्धा ऑनलाईन झाले पाहिजेत. तर या चोऱ्या थांबतील, आणि मग काटामारी थांबेल, आणि मग आपल्याला हिशेबानं पैसा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी मी असा ठराव मांडतो, राज्याच्या सर्व साखर कारखान्याच्या गेटवर, गोडाऊन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व साखर कारखान्यांचे गोडाऊन व वजन काटे ऑनलाईन करण्यात यावेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सीसीटीव्हीची फुटेज त्यांना कायद्याने मिळावेत, आणि त्यांचा कोर्ट कामासाठी वापर व्हावं करण्याचा अधिकार त्यांना राहील. हा ठराव मी या ठिकाणी मांडतोय. मंजूर? मंजूर मंजूर. बारामती पासून सुरुवात करायचं म्हणणं आहे. बर, कुठलं? प्रत्येक कारखान्यापासून चालू घ्या. चौथा ठराव आहे, राज्य सहकारी बँकेनं साखर कारखान्याला कर्ज देत असताना गेल्या वर्षी जसं 90% मूल्यांकन केलेलं होतं, तसंच या वर्षी सुद्धा 90% मूल्यांकन करावं. म्हणजे आम्हाला घसघशीत पहिली उचल बळीराजाचा. पाचवा ठराव, झेंडा जरा बघा, जीएसटी आला, जरा आढावा करा. वन नेशन वन टॅक्स, आढावा करा. एक देश एक कर, सगळं समान. आजच्या दिवस असं एका बाजूला तुम्ही म्हणता, तिथे शूटिंग दुसऱ्या बाजूला खासदार दिसणार तिकडे बाहेरच्या राज्यामध्ये गरवाला बंदी घालता. हा कुठला नियम? सगळं तुमच्या सोयीनं काय, आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला जिथं जास्त पैसा मिळेल तिथं ऊस घालवायचा अधिकार पाहिजे. आम्हाला कर्नाटकात ऊस दर मिळाला, कर्नाटकात घालू. उत्तर प्रदेश मिळाला, मला 10,000 पाहिजे. उत्तर प्रदेश मध्ये जाऊ, जिथं मिळेल तिथं आम्ही जाऊ. तो अधिकार आमचा राहील. आणि म्हणून ही राज्यबंदी आम्हाला मान्य नाही. सरकारने ती ताबडतोब मागं घ्यावी. त्याचबरोबर जीएसटी आल्यानंतर उसावरचा परचेस टॅक्स माफ झाला, म्हणजे बंदच करावा लागला, घेता येत नाही कायद्यानं. म्हणून याने आड मारणारा बाल विकास निधी 50 रुपये कापायला सांगितलेला आहे. आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आमच्या उसाच्या बिलातून कसल्याही प्रकारची कपात करता कामा नये, आणि केल्यास आम्ही सरकारला आणि कारखानदारांना कोर्टात घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये ऊस घालवायला बंदी माग घ्या, नाहीतर बंदी तोडून आम्ही ऊस घालणार आहे. जे काय करायचं ते करा. उलट महाराष्ट्रामध्ये जास्त दर द्या म्हणजे कर्नाटकातलाच ऊस महाराष्ट्रातील, बंदी कशाला घालताय? बरोबर आहे काय मुत्तापा? बरोबर आहे की नाही मुत्तापा? काय काय नाही सर, कर्नाटक म्हणजे यायच की इकडेच ऊस घालायला तयार आहेत ते. कर्नाटक तुम्ही जास्त त्यांच्यापेक्षा. हा ठराव मी मांडत आहे. मंजूर? मंजूर. आता सहावा ठराव, राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे बरे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्याच्या अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. त्वरित
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. आधारभूत किमतीवर भात, सोयाबीन, मका, उडीद, मूग, केवडा यांची खरेदी केंद्रे शासनाने सुरू करावेत. तसेच नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांना चढ्या दराने कांदा खरेदी करू नये असे धमकावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन, धान यांच्यासह सर्व शेतीमाल बाजार समितीच्या नियमानुसार मुक्त करावा व बेदाण्याच्या व शेतीमालाची उधळण करून व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा ठराव मांडत आहे. आता अजून एक महत्वाचा ठराव, ऊस तोडणी मजुरांचं महामंडळ सरकारनं केलं पण या ऊस तोडणी मजूर महामंडळाला सरकारनं काही अर्थसहाय्य केलं नाही. ते फक्त कागदावर मंडळाला आणि इथून पुढे जयसिंगपूर मध्ये ऊस तोडणी मजुरांचा करार हा महामंडळामार्फतच कारखान्यावर करा. मला आवाज येत नाही इकडे. वाहन धारकांच्यावर बसवू नका. आवाज येत नाही तुला फोन करतो. मजूर पळून गेल्यामुळे अनेक वाहन धारकांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत. ऊस तोडणी मजुरांना त्यांचा आधार कार्डाशिवाय करार करू नका म्हणजे ते कुठेच जाणार नाही आणि आधार कार्ड काढून घ्यायची जबाबदारी कारखान्याची राहील. असं झालं तर मजुरांचं भलं होईल, वाहन धारकांचं भलं होईल आणि कारखान्याच्या टोळ्या पळून जाणार नाहीत. त्याचबरोबर ऊस तोडणीची तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांचं एक स्वतंत्र महामंडळ तयार करण्यात यावं असा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. दुसरा एक ठराव, शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर हे व्यावसायिक वाहन करायचं चालू आहे. ते जर का व्यावसायिक वाहन झालं तर त्याला रोड टॅक्स लागेल, त्याला टोल लागेल, त्याला जीएसटी लागणार. जीएसटी तर आहेच पण तो व्यावसायिक वाहन म्हणून वाढणार आणि म्हणून ट्रॅक्टरला आता ते दिल्लीतही आंदोलन आम्ही घेणार आहे. ट्रॅक्टरला व्यावसायिक वाहन करू नये आणि ट्रॅक्टर ट्रॉलीला 28% जीएसटी आहे आणि ट्रॅक्टरला 12% जीएसटी आहे. 12% जीएसटी 6% करा आणि 28% जीएसटी 6% करा. ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली याला फक्त आणि फक्त 6% जीएसटी असली पाहिजे असा ठराव या ठिकाणी मी करत आहे. शेवट अजून एक ठराव, शेती पंपाचे होणारे भार निर्माण त्वरित बंद करा आणि कबूल केल्याप्रमाणे 12 तास दिवसा वीज द्या. दिवसा 12 तास वीज, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वीज द्या असा हा ठराव मी मांडत. सगळे ठराव झाले, लोक अजून काही केलेले दिसत नाही आणि म्हणून जे काही ठरवायचे ठरवून झालेलं आहे. थांबा, मैराज भाषण आहे अजून. पुढील दिशा आता दाही दिशा आंदोलनाच्या दाही दिशा कशा असतील. गेल्या वर्षीच्या अंतिम भावाबद्दल मी बोललेलोच आहे. हिशेब तपासाचा अधिकार आम्हाला आहे आणि तो अंतिम भाव आम्ही त्यातला कणाकणाचा हिशेब घेतल्याशिवाय सोडणार नाही. त्याला एक सिस्टीम आता आलेली आहे. काही लोकांनी काय झालं उठायला लागले तो हे बोललं का आता. त्यामुळं गेल्या वर्षी आपण 3200 रुपये मागितले नव्हते पहिली वचन. काही लोक आपल्याला हसले पण हुतात्मा आणि बाकीच्या अनेक कारखान्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त अंतिम भाव दिला आणि अजूनही त्याचा हिशेब अर्धवट आहे लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही अवास्तव मागितलेलं नव्हतं, चुकीचं मागितलेलं नव्हतं.
अभ्यासाशिवाय मागितलेलं आम्ही हिशेबानंच मागितलेलं होतं. पहिली उचल मत्तीशी मागितली होती, त्यांच्यापेक्षा जास्त पुढे केलं आणि त्यांच्याकडून ते आम्ही गेल्या वर्षाची आणि या वर्षाची परिस्थिती फारशी फारशा बदलाची नाही. गेल्या वर्षी साखर कारखान्यांच्या वर आधीच्या वर्षीच्या तोट्यामुळे कर्जाचा बोजा होता. साधारण सांगा कोट्यात केंद्र सरकारनं जे काही एफआरपी देण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिलेली होती, त्या कर्जाचे हप्त्याचा बोजा होता. फडकरांनी फिरता संडा झाला भाई. त्यामुळे बाजरी ब्रँड गेल्या वर्षी साखर कारखान्याची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आम्ही 3500 जरी पहिली उचल मागितलेली असली तरी एफआरपी अधिक 175 अशा पद्धतीनं पहिल्या उचलीला मान्यता दिलेली होती. यावर्षी असं काहीच नाही. गेलं वर्ष चांगलं झालंय, साखरेला भाव चांगला झालेला आहे, अनेक कारखान्यांनी कर्ज फेडलेले आहेत, त्यांचे ताळेबंद आमच्याकडे आहेत, त्यांचे बँक बॅलन्स आमच्याकडे आहेत, त्यांचा स्टॉक आमच्याकडे आहे. त्यामुळे या वर्षी आता रडायचं काही कारण नाही आणि म्हणून या वर्षी किमान सांगली कोल्हापूर या परिसरातल्या ज्या साखर कारखान्यांची रिकव्हरी चांगली आहे त्या कारखान्यांनी पहिली उचल 3400 रुपये दिली पाहिजे. कर्नाटकासहित थांबा थांबा लगेच जाऊ नका. सताऱ्यासहित मी पश्चिम महाराष्ट्र मानलोय. मराठवाड्यामध्ये थोडं दुष्काळामध्ये परिस्थिती वेगळी आहे समजून घेतो. ही पहिली उचल आम्ही मागणी करतोय आणि यात अजिबात माग आम्ही हटणार नाही. काय करायचं मला निर्णय घेता येणार नाही. तुम्हाला विचारल्याशिवाय तुमच्या सगळ्यांच्या संमतीशिवाय इथं काही निर्णय होणार नाही. जेव्हा उशीर होतोय लांबन लोक आले तांबा जरा संपूया लवकर आणि मी तुम्हाला ताकीद देतोय की बळीराजाची शिस्तबद्ध फौज आहे.